दिनविशेष या विशेष कार्यक्रमात आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत। दिनविशेष या कार्यक्रमाची सुरुवात आपण दररोज एका प्रेरणादायी सुविचाराने करत असतो आणि आपला आजचा सुविचार आहे, विजेते वेगळ्या गोष्टी करत नाहीत, ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात। त्याचबरोबर आपली मराठी भाषा म्हटलं की तिला एक वेगळंच सौंदर्य असतं आणि या सौंदर्याचा महत्त्वाचा भाग असतो तो म्हणजे मन। आणि आपली आजची म्हण आहे, आवळा देऊन कोहळा काढणे, म्हणजेच शुल्लक वस्तूच्या मोबदल्यात मोठा लाभ करून घेणे। त्याचबरोबर घटना, जन्म, मृत्यू आपल्या कर्तृत्वाने नव्हे तर जन्म मृत्यूनेही एखाद्या सामान्य दिवसाला विशेष बनवणारे महान लोक व घटना यांच्याबद्दलची माहिती आपण शिवनेर प्राईमच्या माध्यमातून आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत असतो। चला तर मग आजचे दिनविशेष पाहूया। आज 9 सप्टेंबर 2020 वार बुधवार, हा दिवस हुतात्मा शिरीषकुमार स्मृती दिन म्हणून ओळखला जातो। दिनविशेषच्या सुरुवातीला आपण इतिहासातील काही महत्त्वाच्या घटना पाहणार आहोत। 1939 प्रभात कंपनीचा माणूस हा चित्रपट प्रदर्शित झालाय, तर 1945 मध्ये दुसरे चीन जपान युद्धात जपानने चीन समोर शरणागती पत्करली। त्याचबरोबर 1997 मध्ये 7 वेळा राष्ट्रीय विजेतेपद मिळवलेल्या प्रवीण ठिपसेना यांना बुद्धिबळातील ग्रँडमास्टर किताब जाहीर झालाय। त्याचबरोबर 2009 मध्ये ठीक 9:09 व 9 सेकंदांनी दुबई मेट्रोचे उद्घाटन झाले। त्याचबरोबर 2012 मध्ये भारतातील स्पेस एजन्सीचे यशस्वीरित्या 21 PSLV प्रक्षेपण केले, तर 2015 मध्ये एलिझाबेथ दुसरी युनायटेड किंगडमवर सगळ्यात जास्त काळ राज्य करणारी राणी बनली। या होत्या आजच्या दिवसातील काही महत्त्वाच्या इतिहासकालीन घटना। तर आता आपण पाहणार आहोत आजच्या दिवसातील महत्त्वाचे जन्मदिवस। 1850 आधुनिक हिंदी साहित्याचे जनक भारतेंदु हरिश्चंद्र यांचा जन्म झालाय। तर 1910 मध्ये गांधीवादी स्वातंत्र्य सैनिक आणि उद्योगपती नवलमल फिरोदिया यांचा देखील जन्म झालाय। त्याचबरोबर 1904 मध्ये भारतीय पाकिस्तानी हॉकी खेळाडू फिनोज खान यांचा जन्म झालाय। तर 1905 मध्ये भारतीय तत्वज्ञानी आणि कवी ब्रह्मरीश हुसेन शहा यांचा जन्म झालाय। तर 1909 मध्ये अभिनेत्री लीला चिटणीस यांचा जन्म झालाय। त्याचबरोबर 1950 मध्ये संगीतकार श्रीधर फडके यांचा जन्म झालाय। तर 1974 मध्ये कारगिल युद्धात शहीद झालेले परमवीर चक्र प्राप्त विक्रम बात्रा यांचा जन्म झालाय। हे होते आजच्या दिवसातील काही महत्त्वाचे जन्मदिवस। तर आता आपण पाहणार आहोत आजच्या दिवसातील महत्त्वाचे मृत्यू दिवस। 1942 स्वातंत्र्य सैनिक शिरीषकुमार यांना गोळी लागून त्यांचा मृत्यू झालाय। तर 1960 मध्ये उर्दू कवी व शायर अली सिकंदर उर्फ जिगर मोरारदाबाजी यांचं निधन झाले। तर 1976 मध्ये आधुनिक चीनचे शिल्पकार माओ त्से तुंग यांचं निधन झाले। तर 1994 मध्ये लावणी सम्राज्ञी सत्यभामाबाई पंढरपूरकर यांचं निधन झाले। त्याचबरोबर 1999 मध्ये नाटककार व लेखक पुरुषोत्तम दारव्हेकर यांचं निधन झाले। तर 2001 मध्ये अफगाणिस्तानचे उपराष्ट्राध्यक्ष व परराष्ट्र मंत्री अहमद शहा मसूद यांची हत्या झाली। त्याचबरोबर 2010 मध्ये समाजवादी कामगार नेते लेखक वसंत नीलकंठ गुप्ते यांचं निधन झाले। तर 2012 मध्ये भारतीय दुग्धोत्पादनातील धवल क्रांतीचे जनक अमूल कंपनीचे संस्थापक वर्गीस कुरियन यांचं निधन झाले। हे होते आजच्या दिवसातील काही महत्त्वाचे दिनविशेष। आजच्या शिवनेर प्राईमच्या दिनविशेष या विशेष कार्यक्रमात आपण इथेच थांबतोय। उद्या पुन्हा भेटूयात याच वेळी शिवनेर प्राईमचा विशेष कार्यक्रम दिनविशेष। धन्यवाद। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आज शिवनेर प्राईमला सबस्क्राईब करा आणि नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।